To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. नेत्यांचा विचार हे देशाचं वैभव, पण या वैभवाचं भांडवल करणारे हे मोरगाव. इथे नांगरापासून डोंगरापर्यंत आणि पोरापासून ढोरापर्यंत सगळीकडं राजकारण आणि राजकारण. त्यात इरसाल माणसानी राजकारणाचा तवा सदैव तापत ठेवलेला. सांगणारे भाकरी फिरवायला सांगतात, पण इथे भाकरी फिरत नाही आणि करपतही नाही. लांबी शिवाय रुंदी आणि उंची शिवाय खोली असलेलं हे आपलं मोरगाव. सरपंच राजू बिर्याणी बोलतोय. रेंज मध्ये ये ना तुझ्या आईचा. कोण? राजू बिर्याणी. अव गाड्या निघाल्यात. आले 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 का? फोन ठेव ना. हे तयार समजी वैटले रे का समजी काम सुरळीत झाली पाहिजे. चला 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 का दिल्लीच्या बत्रा मॅडम येते. चला चला येऊ द्या. सरपंच हॅलो 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 तुमचं पाहुणे आले. शंकच करतोय, पण त्या सरपंचच्या नावानं महाराजांनी सांगितलंय. किती करा वडावड, दोन्ही तंगड्या बरोबर काही उपयोग नाहीये. उपयोग नाही कसा? अरे महाराजांनी आतापर्यंत 10 जणांनी आमदार, 100 असणी सरपंच आणि 50 जणांनी झडपी अध्यक्ष बनवले. आपण कवा शंख फुकून नुसतीच हवा जाते आपली. माझा ऐका, एखाद बुवा बाबा बघा, पैसे गेले ना तरी चालतील, पण खुर्ची मिळायलाच हवी. अवले मधराव, लोकांनी तुमचा जय जयकार करायला हवा ना. तू बोललीस आणि जय जयकाराचा आवाज यायला लागला बघ. सरपंच जिवंत असताना तुमचा जय जयकार होणार आहे का? ऐका, त्यांचा जय जयकार चाललाय, जा बघा. मी कशाला जाऊ? सरपंचा कार्यक्रम आहे. ठेवले त्याच्या बापाची पेंड. गावचा कार्यक्रम आहे, तिथं टेचा जण टेजवर बसा. ती जागा जिथं गांधीजींचे पाय लागले आणि पावन झाली ही जागा. आणि हा तो दगड, महान दगड, इथं बसून गांधीजींनी अख्ख्या गावाला उपदेश दिला. जय गांधी बाबा. वाव, सिम्पली ग्रेट. आणि हे घर बघताय ना, ह्या घरात बसून गांधीजींनी भाकर तुकडा खाल्ला. तुम्हाला खायची का? आम्ही तयारच ठेवलेली आहे. ओ मावशी, आणा इकडे, आणा आणा. ही बघा भाकरी. अशीच खायची? म्हणजे गांधीजींनी अशीच खाल्ली होती. तुम्ही एक एक घास घ्या की बघा बघा. आरामात कशी वाटली? वाव, सो स्वीट. टेस्ट ऑफ इंडिया. टेस्ट ऑफ इंडिया, ट्रेडिशनल इंडिया. जे काय. आणि मॅडम, हाच तो मुलगा जो गांधीजींच्या मांडीवर बसला.
म्हणजे तेवढाच राहिला त्या आईच. हाच तो मुलगा. हा सांगा सांगा. अहो एवढा एवढा होतो त्या येळाला. बापूजींनी बापूजींनी मला मांडीवर बसवलं आणि आणि माझ्या माझ्या गालाचा असा चटकन मुका घेतलो. एवढा एवढा होतो. ग्रेट, कितना भाग्यशाली है ये बालक. सॉरी आय मीन दिस फेलो. बरं वाटलं असेल नाही का इकडं. काय पण ह्याच्यापेक्षा एक आणखी भूमी भाग्यशाली आहे आमची तिकडं. उसके लिए तो हम जमा हुए है ना. भाग्यशाली भूमी में जाने के लिए चलेंगे क्या उधर. तुम्ही यायची गरज नाही. तुम्ही थांबाय. चला या. हे बघा मॅडम, हे आमचं ते पवित्र शेत. अच्छा, म्हणजे इथेच चाचांची राख पडली होती. करेक्ट सर. एकदम बरोबर, इथंच चाचांची राख पडली होती. हेच ते पवित्र शेत. इथंच माझा आजा काबाळ कष्ट करत होता. असंच एकदा काबाळ कष्ट करत असताना थपकन काहीतरी पडलं. माझ्या आजीने पाहिलं आणि वर बघितलं, काहीच नाही. अरे बापरे म्हणला, पळत सुटला, थेट घरी गेला आणि गोगडं घेऊन झोपला. त्याला रेडिओचा आवाज ऐकू आला. सातच्या न्यूज मध्ये सांगितलं ती जी राख पडली होती ती चाचा नेहरूंची राख होती. चाचाची राख, चाचाची राख, चाचाची राख, चाचाची राख. आणि ती राख आमच्या शेतात पडली आणि आमच्या शेताला पवित्र करून गेली. हे आमच्या शेतातलं जे गवत आहे ना ते आम्ही फुकट गाई वासरांना चराल देतो. त्यामुळे काय होतं, पशु संवर्धन होतं. आणि ती जी काही पशु आमचा चारा खात्यात तर त्यातनं दूध तयार होतं. आणि त्या दुधातनं आम्ही ते दूध प्यालो का ते दूध आमच्या रक्तात जात. म्हणजे चाचाची जी तळमळ आहे, त्यांनी जे कार्य केलंय ते आमच्या असं रक्तात सळत. बघा हे बघा, त्यामुळे आम्ही असे कुठलंही काम करायला तयार असतो. तवा आज मित्रांनो ह्या पवित्र त्याला काय म्हणतात रे गवत, गवत कापून मथरा मॅडम ह्याचं उद्घाटन करतील. सरपंच आमचं ते आमचं पेच. तुम्हाला हे कापायसाठी दिलंय गवत. या अगं नुसता हातच धरलाय. या मॅडम या. हळू हळू हळू. हा जमल ना, नाहीतर पचकन काहीतरी वळल तुम्ही तिकडं. कापा 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 कापा. नाटक. हॅलो हॅलो. बोला. हॅलो हॅलो. आता आपल्या समोर भत्राबाईंच्या हस्ते पेंढ्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. पेंढ्या देत आहे, वाहन दिले पाहिजे. बाबाई यावा तुम्ही. या उभा राहा. उठा मॅडम. ए उभी राखा. या सर. चला बघा. आता पुढं संजय ये. संजय रे. चला चला. आता आपलं सरपंच मारतन लागणार. आणि तारा वहिनी याच मी अशी विनंती करतो की आज मॅडम भत्राबाईंचा सत्कार साडी चोळी देऊन करावा. साडी चोळी. ये साडी चोळी और नारळ मेरे तरफ से, गरीब भाई की तरफ से आपको. गया गया गया. सप्रेम भेट देतो. मेरा भाई गरीब क्यों, जो इतना बड़ा काम कर रहा है, राष्ट्र पुरुष के विचार जीवित रख रहा है. काम और बढ़ाओ. बाबा बढ़ाने को काही नहीं मैडम, पर पैसा लगता है. लग तो ना. मैं देती हूँ ग्रांट. मैं देती हूँ पैसा. अरे वाह मैडम, आप तो हमारे भाग्य भी दाता है. ताले बजाओ ताले.
जातील याच्या पोटात. भामटे हो, हट. मॅडम ये पुरे काम में मैं आपलं ह्या सगळ्या कामामध्ये मी एक एकटा नाही मॅडम. माझ्या बरोबर आणखी एक नेता आहे. मी म्हणलो तर तुम्हाला त्या सभ्य माणसाला मी इथं स्टेजवर यायचं आमंत्रण देतो. लेमण्या सभ्य माणूस म्हणालो मी. तुझ्या चेहऱ्यावर तरी सभ्य लिहिलंय का? जा तिकडे. सरपंच अपमान करतोयस तू माझा. दर वेळेला तू माझा अपमान करत असतो. सहन नाही करणार आता. खंडीच्या वर्णात मुतायचं बंद कर. बस तिकडे, नाहीतर जा रिवर्स ट्रॅक चाल. शांत व्हा नीत. एक लक्षात घे सरपंच, एक दिवस तुझ्या या समद्या कार्यक्रमाचा नाही तमाशा केला ना तर लेमन राव नाव लावणार नाही मी. क्या हुआ सरपंच जी, तमाशा? नहीं, तमाशा तमाशा मतलब वो हमारे इधर डांस का कार्यक्रम रहता ना, तो उनको तमाशा देखने गए मैडम. ए तमाशा भाई मशा काही नाही, चला निघा. अब ये के तमाशा देखने का टाइम है क्या मैडम? नहीं ना, आप देखने का नेत नेत. हर 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 नेत. कोणाला हडहड करताय? कुठे आहे कुत्र? धर्मांना कुत्र पिसाळलेलं आहे, तुला नाही दिसणार. त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. बंदोबस्त चल. आंबे आंबे हंडा आण पाण्याचा. नेत शांत व्हा. नेत शांत व्हा. आंबे पाणी. शांत व्हा नेत. अहो काय झालं, हंडाभर पाणी पितं का काय आता? काय करत आहे? घोर अपमान. लई तापल्यात, डोसक्यात राख घातली. शांत करायला पाणी पाहिजे. विन्सल झाला ना त्याच्या लईच्या बाई समोर. पुन्हा इन्सुलेट झाला मग. आंबे हंडाण. नाही नाही हंडाण. नाही 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 मी म्हणतो हंडा. नेत अहो त्या हंडाण म्हणाले. हान नाही. सॉरी सॉरी. ओ नेत नेत. डॉक्टर आता काही होत नाही. बरोबर. ही इज आउट ऑफ डेंजर. मी इंजेक्शन दिलंय. हा बर बर. काय झालं होतं डॉक्टर? अरे वात आहे या बैलाला. वात आहे? अहो बैलाला वात कसली हो, तो काय दिवाय? अरे वात वात म्हणजे रोगाचं नाव आहे. हा पण आता काळजी करू नका, मी इंजेक्शन दिलंय. ठीक आहे. लय उपकार झाले डॉक्टर तुमचे, लय उपकार झाले. उपकार कसले, येतो मी. ओके बाय. मेघा. अय मेघा. काहीतरी निमित्त काढून बोलतील आणि हसतील. हसतील आणि फसवतील. पण आपण फसायचं नाही. आपण अक्षी ह्या दुधासारखं राहायचं सफेद. हो कळलं. कळलं. आता मी निघू. हा वय आणि लवकर घरला यायचंय. सॉरी सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. दिसत नाही का तुला? दिसत नाही तेच बरं झालं. काय म्हणाल? डॉक्टर ना तुम्ही? हा. अरे हो, पण जनावरांचे डॉक्टर. हा. त्यांच्या संगतीत राहून वान नाही पण गुण लागले वाटत. प्लीज प्लीज अगं तू
गैरसमज करून घेऊ नकोस. हा तसा मी सभ्य आहे, मी इतरांसारखा नाही. आणि प्लीज हे मी आता मी काय करू, दुर्गा उत्सवाला जायचं होतं दूध घेऊन पंचामृत बनवण्यासाठी. पंचामृत माझ्या नशिबी होत. काय हेच दुर्गा, तूही दुर्गा सारखी दिसतेस. करा सुरुवात पूजेला. हो हो, पण सरपंचबाई येतात. ओय का, आमच्या आजची पूजा चालत नाही देवाला. तसं नाही, पण सुरुवात करायची पूजेला म्हणलं की करायची सुरुवात, कळलं ना? करा सुरु. जय देवी जय देवी महिष. अगं म्हणा ना, तोंड बंद पडली का काय तुमची? म्हणा जय देव. ताटका खेचलं. आवाज आवाज खाली करायचा, समजलं? देवाच्या दारात उभा होत आपण. ताटका खेचलं. का खेचलं? माझ्या हातून आरती करायचा मान हा हितला. मान असल आज आरती माझ्या हातनच होणार आहे. तू हौसेला नाही मोल आणि सांच्याला नाही तेल, अशी गत तुझी. उग आपली दिप्पळ लावायला निघालीये. हा या गावची सरपंची हाय म्या, आरतीचा मान माझा आहे, म्याच आरती करणार. आरती म्याच करणार. आणि तू गावाची राणी असलीस ना तरी मी सुद्धा गावाची राणीच आहे, कळलं? राणी तू तुझ्या घरची असेल, माझी सत्ता हा हित. बाप्पा अगो बाई 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 बाई, देवाच्या देवळामध्ये त्याची सत्ता चालते ग, हित तरी सत्ता गाजू नको स्वतःची. तसा समज. एवढा माज बरा नाही तारा बाई. ए नाव नाही घ्यायचं, सरपंचीन म्हणायचं, समजलं? सरपंचीन. आणि तुला आणलंय माझं खेटर. ए तुझं खेटर आणि तुझं थोबाड यात काय फरक आहे का? जास्त आवाज करायचा नाही, हित माझी सत्ता चालते. म्या या गावची सरपंचीन हाय, जास्त पडपड केलीस ना ताश खाली उलटी बसवीन. वाघावानी आणि त्याच्यावर बसीन देवीवानी. हड आज कर पूजा तू. पुढच्या नवरात्रीला नाही ना पूजा करून दाखवली, अंबिका ना नाही लावणार. चल अंबे. अग कधी आली अंबिके? अग काय झालं काय, नवरात्रात हसायचं सोडून रडती असतो. तुमच्या सारखा नवरा असेल तर नशिबाला रडच येणार आहे माझ्या. काय झालं माझ्या राणीला? राणी मी? अहो मी कुठली राणी? राणी ती सरपंचाची. आरतीच ताट खेचून घेतलं माझ्या हातातन. बायकांच्या देखत नाही नाही ते बोलली मला. इन्सुलेट केलंय माझं. अग इन्सुलेट नाही, इन्सल्ट असल. तेच ते पण केलंय ना. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेले मनराव. अग तुमचीच करतूत आहे ही सगळी. जिथं जावं तिथं अपमान, जिथं जावं तिथं अपमान. सरपंचा समोर निवडणुकीत कायम पडताना काहीतरी करतूत करून दाखवा की लेमनराव. आंबे ही निवडणूक या पठ्याची असल, बघशीलस तू. बघ हात काढा. अग लेमनराव हात काढा. अंगाला हात लावायचं नाही माझ्या सांगून ठेवते. आजपासून माझ्या अंगाला हात लावलेला मला चालणार नाही. नाहीच लावायचा अंगाला हात माझ्या. त्या अभ्यासावर या अभ्यासा अपमान केलं तुम्ही असं वाटत? अजिबात अंगाला हात लावायचं नाही माझ्या. सरपंच काय कसली पाहिले? सरपंच अहो ऐन नवरात्रात देवी पावली तुम्हाला. देवी पावली मग म्हणजे काय झालं? दिल्लीच्या बत्राबाईच लेटर आलंय, लवकर आलोय. बत्राबाईंच पत्र. अरे लवकरच माल येतोय, लवकरच माल येतोय. अरे बोंबा बोंब करू नको ना, गाव जागा करतो नाही का? हडप करायचा विचार आहे काय सरपंच? करे लेमने
यातला एक काही पैसा तुला पोचू देणार नाही सरपंच. पैशाचं काय करायचं आम्ही बघू. खुर्चीवर कोण बसले किती दिवस? येत्या निवडणुकीत तुला खेचतो का नाही खाली बघ. तुमच्या खानदानाला ही सवय आहे का रे? तुझा बाप बी हेच म्हणत होता, निवडणूक जवळ आली की तुमचं आपलं उपटतंय पॉलिटिक्स भूत. एवढी मस्ती बरी नाही सरपंच. तर मस्ती बरी नाही म्हणजे आमच्या अंगातच मस्ती आहे. आईला काल याची बायको बी हेच म्हणत होती. त्याचा जाब विचारायला आलोय का? अपमान केला अंबिकेचा. पायरी सोडली की अपमान येऊ होणारच. ह्याला म्हणतात अस्वलाच्या आधी दरवेशाची आरोळी. दरवेशी कोणाला म्हणतो रे तुला रे सुकडे? तू दरवेशी आणि ह्यो अस्वल, गवतातला अस्वल. गवतातला अस्वल गवतात अस्वल असतो वैरी. अरे त्याची एक एक पेंडी आहे ना, कल्पवृक्ष आहे कल्पवृक्ष. काय बी मागा, सत्ता तर सत्ता आणि पैसा तर पैसा. लेमन आता तुझ्या शेतात नाही पडली चाचाची राख तर सरपंचाचा काय दोष र? तूच काम नशिबी. नाही तर काय, नाही तर लेमण्या एक काम कर ना, तू काय कर काहीतरी जादू टोन कर, लिंबू बिंबू पिळ असा गप कर, मंत्र तंत्र छू असं काहीतरी कर ना. जमल का लेमनराव? बघा जमलं तर, आणि नाहीच जमलं तर या आमच्या शेतात पवित्र गवताच्या पेंड्या बांधायला. आता गवताची पेंडी नाही, तुमच्याच पेंड्या बांधतो की नाही बघा. बायको वाट बघत असल रे. तुमच्या टिंभ्यान मशाल पिटवा. हाय तुमच्या टिंब्यान मशाल पिटवा. हाय तुमच्या टिंब्यान मशाल पिटवा. चला साहेब. साहेब आता मला कशाला म्हणताय साहेब? अहो मी तर तुमच्या लालाची आणि पाण्याची आहे ना. वा बाबू साहेब कुठे गेलं आणि तू इथं कसा आला रे? घ्या अहो आता तुम्हीच खुनवलं म्हणून मी आले ना. मी हो मी तर बाईला खुनावलं. आजची जात्रा इथेच काढायची, मशाल सुद्धा इथेच पेटवायची. बाबू आता काढाय तुमचा तो टेंबा बाहेर. अरे वातीचा पत्त्या नाही आणि त्या मशालीच्या गोष्टी का आला करतो? काय बरोबर तू लांबून लांबून बोलत आहे तू. धर्मांना काय झालं यांच अस लचकतात काय मुरडतात काय काय? हे लेमनराव नाही हो, आता गेमनराव सख्या नाचे तो इथून. नाही तिथं गोड गोड वाटलं आणि इथं फळ फळ वाटत आता. अरे बाई ते गोडच वाटत, तू म्हणजे फळच रे. एवढ्या अंधारात मी एकटी कोण बाबा? अरे लांबून बोल रे तू. धर्मांना हे कुठं गेले? ए गपरे तू. साहेब साहेब पार मी गोंधळून गेलो आतापर्यंत. अरे गपना बाबा काय आला जवळ येतो रे तू आतापर्यंत? हा इथं. अरे नको ना साहेब, आतापर्यंत इडच होते बाई आणि एकदम अचानक गायब झाले. गायब झाले आणि हे स्वांग आलं. असं कसं गायब झाले? आता कुठं शोधायचं ह्यानं देवा? डोकं काही चाललं ना असं झालंय बा. काय झालं असेल सांजबा? मला असं वाटतंय लेमनरावांची बॉडी असेल. बॉडी तर लेमनरावाचीच आहे. हा काय वाईट झालं रे गड्या. हा ना अरे मेघा तू काय झालं? बॉडी आहे लेमनरावांची. बॉडी फुगून वर आलीय. अग बॉडी म्हणजे बनियान. बनियान हात तिच्या. मी किती घाबरले होते, गावात लेमनरावांची चर्चा आहे. अच्छा फालतू ते जाऊ दे. मेघा मला लिफ्ट देतेस प्लीज? एका कबुतरावर ट्रीटमेंट करायची आहे, पतंगाचा दोरा अडकलाय पायात. प्लीज प्लीज. पण तुझी मोटरसायकल कुठे? पोलीस स्टेशनला. का? धर्मांना घेऊन गेले, पोलीस निघाले होते पंचनामा करायला, त्यांना थांबवायला. बसू मी. नको. अगं मेघा मी सभ्य आहे ग तुझी.
पशु पक्ष्यांची शपथ मेघा. नको सॉरी. अग पण मेघा, अग मेघा आई. एक चान्स गेला. वहिनी समजे पई पाहुणे पाहून झाले. कुणीच लेमरावचा पत्ता नाही, फोन नाही. तुम्हासनी शेवटचं विचारतो. शेवटच्या वेळेला लेमनराव तुम्हाला भेटले तेव्हा काही इंट दिली होती का? काही इंट नाही दिली, काही नाही. कुठे गेले असतील? माझं चुकलंय, माझ्यामुळे झालंय सगळं. मी त्यांना नको नको ते बोलले. अहो तुम्ही रडू नका हो, आमचा कॉन्फिडन्स लूज होतो ना. परमेश्वरा, या प्रसंगात तरी माझ्या माग उभा राहा बघ. त्यानं म्हणून मला सत्ता नको, मला सरपंच पद नको, काही नको. तुम्ही फक्त या, अंगाला हात लावायची पण मुभाय म्हणाव, पण या. म्हणजे लेमनरावांची सगळ्याच बाजूनी कोंडी झाली होती तर? खराब ग्रहमान, दुसरं काय. मुर्द्या सरपंचानं काही बरं वाईट केलं नसेल ना. परमेश्वरा, यानं सुखरूप ठेव बाबा. लेमनरावचे काही खेळी तर नसेल ना? कसली खेळी बिर्याणी राजू. हा लेमन कावलंय तुला सांगतो, हातात सत्ता पण नाही आणि त्यात अपमानावर अपमान केलं निघून. नाही तर काय, सुसाईड तर नसाल. ए गपय, ए भावी आमदार निघालाय, फिरती घ्यायची का? की लवकर. ए भावी आमदार, भावी आमदार, ए भावी आमदार. काय रे, संगीतच्या लग्नाला गेला होता तू? नाही नाही. हा मग हे काय बुद्धी खाली एवढी? कोण बोललं? मी ओळखला. कोण बोलला ती? राजू बिर्याणी हो ना, तू बोलास ना. बस का आमदार. ठीक आहे, ठीक आहे. 500 रुपये. अरे मला आमदार बोलास ना. ये 500 पार्टीकर. एवढ्यात हे घ्या, आणखी घ्या. चला मला गेलं पाहिजे, साहेबांनी बोलवलंय ना. रा बाप, साहेबांनी? मग त्या कोण साहेब ते करतो आपला नुसता. अरे आमच्या सगळ्यांचे लाडके साहेब. अरे मला तिकीट देणार आहेत ना, यासाठी बोलवलंय. तुम्ही मस्त पार्टी करा. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.